मैं इसलिए पूछ रहा हूँ कि मैं कई क्लब चलाता हूँ, शायद आपको मालूम होगा मुंबई क्रिकेट एसोसिएशन का सबसे एक अच्छा क्लब जो है बॉम्बे में, इसका कई मैंने शुरुआत की, कंस्ट्रक्ट किया, सब कुछ किया। दूसरा बॉम्बे में शायद आपको मालूम होगा कि गढ़वाली क्लब, एक बहुत बड़ा क्लब है, इसका भी मैं प्रेसिडेंट हूँ। ऐसे तीन चार क्लब मैं चलाता हूँ, मगर वहाँ मेंबरशिप है। मेंबरशिप जैसे खिलाड़ी है उनको एक अलग मेंबरशिप है, यानी हम उनसे ज़्यादा कोई पैसे लेते नहीं, मगर क्लब चलाने के लिए बाहर के लोगों को भी हम ये फैसिलिटी देते हैं कि जिसकी मेंबरशिप बहुत ही ज़्यादा होती है। आपने पूछना ठीक नहीं होगा, मगर बताना होगा तो अभी गढ़वाली की मेंबरशिप होने लगता है कि कोई 18 या 20 लाख होगी, मुंबई क्रिकेट एसोसिएशन की ऐसी कुछ होगी। और ये फिक्स डिपॉजिट में रख कर ये पूरा खर्चा हम लोग चलाते हैं। मगर प्रेस क्लब और मीडिया में जर्नलिस्ट के रूप से काम करने वाले लोग ये कमर्शियल एक्टिविटी में कामयाब होते हैं, ये सुनकर ही मुझे ताज्जुब लगा। और इसलिए मैं जानना चाहता हूँ कि भाई ठीक है, आपने यहाँ सैलून का बंदोबस्त किया तो हमारे जैसे लोगों को जो कोई सजा देने है इसका बंदोबस्त आपने किया है, बाकी उसने के वो ये कैसे चलाते हैं? नहीं नहीं नहीं, आई एम सीरियसली आस्किंग, ये मॉडल क्या है सर? ये लोन से सब कुछ किया हमारा, मान लीजिए करीब अबाउट 40 लाख से लेकर 45 लाख का एनुअल फी इंटरेस्ट, क्योंकि हम मेंबर से जो पैसा लेते हैं इट इज अराउंड 5400 एक बार दिया और 2000 रुपये। मेंबरशिप खाली जर्नलिस्ट को ही है? जर्नलिस्ट को ही दिया हमने। और मान लीजिए कि हाँ, क्योंकि बहुत कुछ हम कर चाह के भी नहीं कर सकते। नहीं, मगर ईयरली कॉस्ट क्या है इसकी? यानी बिजली, म्यूनसिपल टैक्सेस, स्टाफ होगा, मेंटेनेंस होगा, कुछ ना कुछ। सर वो करीब 30 लाख होगा। किसका? महीने का? साल का? इतना कैसे कम हो सकता है? हम जितना मिनिमम कर सकते हैं ऐसे करेंगे। ठीक है, वार को या वो वार की इंची सबके लिए है, वार के लोगों के लिए है? नहीं सर, वार के लिए नहीं। तो फिर ऐसे करेंगे, ये फ्रेश मीट होने के बाद ज़रा अकेले हमें बचा कर समझाइए। चलिए मतलब ठीक है। साधारणतः नागपूरला आल्याच्या नंतर आपल्याला भेटायची संधी ही मिळतच असते, आणि आज या ठिकाणी यायला मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही स्वतःच्या मालकीची संस्था या ठिकाणी उभी केली। त्यांनी सांगितलं की इथल्या पत्रकारांच्या निवासाच्या व्यवस्थेच्या काळामध्ये सुद्धा मी कुठेतरी सरकारमध्ये होतो, त्यामुळे काही हातभार लावता आला। आणि मला आठवतं आहे की त्या कार्यक्रमाला मी जेव्हा आलो तेव्हा राज्य सरकारच्याकडून निवास स्थानाच्या प्रकल्पाला मदत करण्याच्या संबंधीची भूमिका आम्ही लोकांनी घेतली, त्याबद्दल आम्हाला लोकांचे आभार मानले होते। आणि तेव्हा मी माझ्या भाषणात सांगितलं की हे काय आभार मानायचं कारण नाही, कारण हा सरकारी धोरणाचा भाग आहे। सरकारी धोरण याचा अर्थ सरकार भटके विमुक्त जे असतात त्यांना एका जागेवर बसवतात, आणि तुमचे इतके भटके आम्हाला दुसरे कुणी दिसत नाहीत
त्यामुळे तुम्हाला जागे बसवण्याच्यासाठी काही करता आलं करावं या हेतून तो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता. त्याचा गमतीचा चेष्टेचा भाग सोडून द्या, पण मला इथं आल्याच्यानंतर अतिशय आनंद झाला की तुम्ही स्वतःचा क्लब या ठिकाणी केला आणि त्या क्लबला एक वेगळा दर्जा राहील याची काळजी घेता अशा प्रकारचं चित्र दिसतंय. या वेळची माझी नागपूर आणि परिसराची जी भेट होती ती गेले काही दिवस मला अनेकांच्याकडून निसर्गाच्या अवकृपेमुळे या भागात लोकांना आणि विशेषतः शेती अर्थव्यवस्थेला जे त्रास झालेत, लोक संकटामध्ये आलेत आणि त्याच्याबद्दलची जी माहिती कळत होती ती माहिती घेतल्याच्या नंतर तातडीने इथे यावं असं माझी मनापासूनची इच्छा होती. पण त्याच काळामध्ये राज्यामध्ये सुद्धा काही गोष्टी घडत होत्या आणि त्यामुळे मला तेवढ्या तातडीने या ठिकाणी येता आलं नाही. पण मी काल आल्याच्यानंतर एक 10 ते 12 गावांच्यामध्ये गेलो. अनिल बाबू होते, आणखीन बाकीचे सहकारी होते आणि या सहकाऱ्यांच्या सह आम्ही प्रत्यक्षपणानं त्या ठिकाणची स्थिती पाहिली. फील्डमध्ये पाहिल्याच्यानंतर स्वच्छ असं दिसतंय की जी काही महत्त्वाची पिकं त्या सगळ्या पिकांचा परिणाम आहे. त्याच्यात फळबागामध्ये संत्र्यावर परिणाम आहे, मोसंबीवर परिणाम आहे, धानाचं पीक त्याच्यावर परिणाम आहे, कपाशीवर परिणाम आहे, सोयाबीनवर परिणाम आहे, काही ठिकाणी थोडी ज्वारी आहे त्याच्यावरही परिणाम आहे आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये संत्र्याचं जे नुकसान झालेलं आहे तिचं गुंतवणूक झाली. संत्र्याला जे 2 भार आपण घेतो त्यातला 1 भार हा आंबे भार हा जवळपास नष्ट झाल्यासारखा दिसतो. अतिवृष्टीच्यामुळं त्याला गळ नावाचा जो रोग असतो की संत्री खाली गळून पडतात आणि त्या गळमुळं नुकसान फार झालं आहे. 60 ते 70% झाडावरची संत्री गळून पडली आणि त्याचा काही उपयोग नाही, उलट तो वेचून काढायला आणखीन खर्च येतो त्या संकटात संत्रा उत्पादक सापडला आहे. त्याशिवाय जो माल झाडावर शिल्लक आहे त्याची साईज अतिशय लहान आहे आणि त्याला माशी एक असा रोग येतो त्याच्यामुळे पुन्हा ते गळून फरतं आणि नंतर सरतं कुजतं त्याचाही काही उपयोग होत नाही. तेही त्या ठिकाणी झालेलं दिसतं आहे. आणि तिसरा एक प्रश्न आहे की तो काही या अतिवृष्टीचं कारण नाही पण मोसंबी आणि संत्र्यावर एक रोग येतो त्याला डायबॅक म्हणतात. डायबॅक याचा अर्थ झाड वरपासून वाढत जातं आणि खाली काही त्याच्यात पानसुद्धा राहत नाही. तुम्ही कुठल्याही संत्र्याच्या बागेत गेलात ते 5-10 झाडं तुम्हाला अशी दिसतील की कंपीत जळून गेली वाळून गेली त्याला डायबॅक म्हणतात. त्या डायबॅकचाही प्रादुर्भाव या ठिकाणी दिसतो आणि त्यामुळं संत्रा उत्पादक अतिशय संकटात आलेलं दिसतो आहे. त्याचा काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. धान उत्पादकाचं धान बघितल्याच्या नंतर त्या धानामध्ये दाणाच भरला नाही. तांदूळ राईस त्याच्यामध्ये जो दाणा यायला पाहिजे तोच त्याच्यामध्ये नाही, सीडच नाही त्याच्यामध्ये. आणि कपाशीच्या बाबतीत सुद्धा ती झालेली आहे. एक कपाशीच्या झाडाची वाढ चांगली झाली पण त्या वाढीच्या प्रमाणात त्याला बोंड यायला पाहिजेत. साधारणतः 40 ते 60 अगदी 80% सुद्धा, पण ती 5, 10, 15 याच्यापेक्षा जास्त दिसत नाहीत. आणि जी आहेत त्याची उपयुक्तता नाही, त्याचा माल हा कुणी बाजारातसुद्धा घेणार नाही अशा प्रकारचा. आणि त्यामुळं पगाची घेणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा
फार मोठी किंमत द्यावी लागते असे चित्र या ठिकाणी दिसते. धानाचं नुकसान आहे, कापसाचं नुकसान आहे, संत्र्याचं नुकसान आहे, थोडं बहुत मोसंबी असेल त्या मोसंबीचं नुकसान आहे, आणि त्याशिवाय इतर जी पिकं घेतली आहेत, तूर असेल, सोयाबीन असेल, त्याचंही नुकसान आहे. सोयाबीनमध्ये सुद्धा त्याला येणारी शेंग जी आहे ती शेंग वाळून गेलेली आहे, सडलेली आहे, आणि त्यातला दाणा हा सुद्धा जवळपास नष्ट झालेला आहे. आणि हे सगळं चित्र आज त्या ठिकाणी बघायला मिळतंय. मला अधिकृत आकडेवारी माझ्याकडे नाही, पण मी जिल्हाधिकारी कार्यालयामधलं जी काही आकडेवारी मागवली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांनी 20 ठिकाणच्या कोरडवाहू पिकाखाली जे नुकसान झालं त्याचा सर्वे त्यांनी केला. की जे नुकसानाचा क्रायटेरिया सरकारने धरला आहे ते जिथं 33% वर नुकसान झालं आहे त्याचाच फक्त सर्वे केला आहे, आणि त्याचाच सर्वे केला आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं बाधित क्षेत्र चौवेचाळीस हजार दोनशे तेरा हेक्टर क्षेत्र बाधित झालंय असं कलेक्टरांचा रिपोर्ट म्हणतो. आणि त्याच्यामध्ये 88,243 कास्तकार आहेत, शेतकरी आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग हेक्टरी 6,800 एवढी त्यांना मदत द्यावी लागेल यानुसार त्यांनी आकडा तो काही द्यायचा तो दिलेला आहे. आता हे जसं आहे तसं याच्यात पिकं जी घेतलेली आहेत ती कापूस, सोयाबीन, धान, तूर, ज्वारी. आता याच्याशिवाय इतर जी पिकं आहेत त्याच्यात मिरची आहे, भाजीपाला आहे, आणि मुख्यतः फळं संत्रा, मोसंबी, पपई. आणि याच्यामध्ये 22,788 शेतकरी आहेत आणि 7,343 हेक्टर क्षेत्र बाधित आहे असं सरकारी रिपोर्ट सांगतो. पण वस्तुस्थिती पाहिल्याच्या नंतर त्यापेक्षा हे फक्त एका जिल्ह्याचं आहे. आता या ठिकाणी एक बैठक बोलवली होती, त्या बैठकीला नागपूरचे का शेतकरी होते, वर्ध्याचे होते, अमरावतीचे होते, आजूबाजूच्या सगळ्याच महत्त्वाच्या जिल्ह्यांचे होते. तिथली परिस्थिती तुमच्या बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम आणि अकोला इथले काही लोक होते, त्या भागाची इथल्यापेक्षा परिस्थिती वाईट आहे असं सांगण्यात आलं. मी स्वतः काही पाहिलेली नाही, पण माझ्याकडे रिपोर्ट वाचा आहे की काही ठिकाणी इथल्यापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर आहे. आता हे सगळं नुकसानीचं चित्र बघितल्याच्या नंतर याच्यातून सहसा शेतकरी उठणार नाही. एखादं ज्वारीचं पीक गेलं तर ते 3-4 महिन्याचं पीक जातं, आणि संत्र्याच्या बागेचं पीक गेलं तर वर्षाची 1 किंवा 2 पिकं जातात आणि 7 वर्ष जातं. आणि त्याच्यामध्ये जर झाडच उद्ध्वस्त झालं दादाकीने जसं जळतं त्यांनी कायमचंच नष्ट होतं. म्हणजे ती बाग उभी करण्याच्यासाठी काही वर्ष लागतात, सांभाळायला काही वर्ष लागतात, आणि त्याचं आयुष्यही काही वर्षाचं असतं. असं झाड जाणं हे एखादं ज्वारीचं पीक जाणं आणि असं झाड जाणं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळं इथल्या या सगळ्या उत्पादकांना जबरदस्त किंमत द्यावी लागेल हे स्वच्छ चित्र दिसतंय. आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न हा राहणार आहे की मध्यवर्ती सरकारशी लवकरात लवकर बोलावं. उद्या सोमवारपासून 18 तारखेपासून पार्लमेंटचं सेशन सुरू होणार आहे, त्यावेळेला संबंधितांशी चर्चा करावी. आणि माझा प्रयत्न हा राहणार आहे की इथले हे जे उत्पादक आहेत
त्यांच्या प्रश्नाची मांडणी करण्याच्यासाठी कृषी मंत्रालयामध्ये केंद्र सरकारच्या एक बैठक बोलवावी. मंत्रिमंडळांना तिथे गेल्याच्यानंतर आम्ही विनंती करू. आणि इतर ज्या संस्था आहेत, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च, इथं असलेल्या संस्थेच्या संबंधी एनआरसीचे सेंटर आणि अन्य संस्था, फेरा, या सगळ्यांना बोलून इथं काय आणि कशी मदत करता येईल या प्रकारे त्या ठिकाणची फौजे टाकता येतील. राज्य सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्यावेळेला बोलून त्याची एकंदर यंत्रणा कशी उभी करायची याची चर्चा करता येईल. हा एक भाग. आणि दुसरी एक बैठक बोलवायचा आमचा विचार आहे की हे जे आर्थिक नुकसान झाले, त्या आर्थिक नुकसानीच्यासाठी दोन भाग आहेत. शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज काढले आणि पीक गेलेलं आहे, पण कर्ज मात्र गेलेलं नाही, ते डोक्यावर आहे. त्यामुळे कर्जमाफी मिळेल का याचा प्रयत्न करणं, आणि त्याबरोबर कर्जमाफीच्या शिवाय समजा कर्जमाफी झाली तर यंदाचं वर्षाचं सवन पीक गेल्याच्यानंतर पुढच्या वर्षीचं पीक घेण्याच्यासाठी भांडवली गुंतवणूक कुठं करायची, त्यासाठी केंद्र सरकारकडून, अर्थ मंत्रालयाकडून काही रक्कम ही मदतीच्यासाठी शून्य व्याजाने किंवा कमी व्याजाने दीर्घ हप्त्याने ही मिळवणं शक्य आहे का, हाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. आणि त्यासाठी फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये एक बैठक घेण्याच्या संबंधीचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या कामाच्यासाठी इथून काही प्रमुख सहकाऱ्यांना निमंत्रित करावं. या क्षेत्रातल्या काही जाणकारांना निंबाळकर आहेत, निंबाळकर हे व्हाईस चान्सलर होते इथं कोणत्या पिकेला, त्यांना आणि त्याच्याशिवाय काही जे जाणकार शेतकरी आहेत त्यांना, आणि हे दोन विधानसभेचे सदस्य या ठिकाणी बसलेत, एक माझी आणि एक आजी, यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्यामार्फत हे प्रश्न त्या ठिकाणी मांडून केंद्राकडून काही या कामात मदत मिळवता येईल का हा प्रयत्न करणं, हा हे आमच्या सगळ्यांची काळजी घेण्याचे धोरण जाईल. तर साधारणतः या प्रश्नाच्यासाठी जे पाहिल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं, याशिवाय अनेक मुद्दे आहेत पण ते सगळेच मी काही या ठिकाणी सांगत बसत नाही, पण या पिकाकडं एका वेगळ्या दृष्टीनं बघण्याची गरज आहे आणि सरकारनेच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे हा आमचा आग्रह राहील. तर काही विचारायचं असलं तर आपण विचारू शकतो. आता आपण आता अतिवृष्टी बोलतो, त्याने अति नाही हा विषय संपला का, हा विषय संपला असेल तर असं आहे की मी कृषी मंत्रालयात ही चर्चा अधिक करू इच्छितो, फायनान्स मिनिस्ट्रीत करू इच्छितो. तिथं जर या प्रश्नाच्या संबंधीचं उत्तर मिळालं नाही तर मग त्याच्यावरच्या लोकांना भेटायला मला अडचण येत नाही. पण मला स्वतःच असतो, कारण मी कधी काळी या खात्यात काम केलं आहे, त्यामुळे मला निर्णय घेण्याचे अधिकार कुठायचे नीट माहिती. प्रथम या दोन ठिकाणी माझा प्रयत्न, जर नाही आलं तर तिकडे जाऊ. पवार साहेब ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे का? नाही, असं आहे की उद्या ओला दुष्काळ जाहीर केला म्हणजे काय, मला समजत नाही की ओला दुष्काळ, खूपदा मागणी करतात लोक ओला दुष्काळ जाहीर करा. उद्या एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं ओला दुष्काळ आम्ही जाहीर केला, पुढं प्रश्न तो नाही. प्रश्न एकच आहे की या नुकसानीच्यासाठी काय तुम्ही मदत करणार या संबंधीचे सरकारी आदेश द्या, हे करून प्रत्यक्षपणानं जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या यंत्रणेला सूचना देणं आणि असेल आवश्यक असेल त्या रकमेची तरतूद करणं, या गोष्टी करणं ही अत्यंत गरजेची. पवारसाहेब, मुख्यमंत्र्यांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे 10,000 कोटीची मागणी केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं ही रक्कम पुरेशी आहे का आणि प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना साधारण किती मदत मिळाली पाहिजे? तुमचं सरकार आलं तर तुम्ही तेवढी मदत करण्याच्या परिस्थिती आज सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे पूर्ण आकडेवारी नाही.
याच्यामध्ये एक गोष्ट आहे, माझा समज असा होता की महाराष्ट्र सरकार 10,000 कोटी त्या ठिकाणी घालणार आहे, पण आता तुमच्या सांगण्यावरनं ती रक्कम केंद्राला मागितली असं म्हणतात, मला ते ठाऊक नाही. माझ्यापुढे दोन प्रश्न आहेत. एक 33% नुकसान असेल त्याचाच आम्ही पंचनामा करू असं म्हणतात. मला फील्डवर त्यापेक्षा जास्त नुकसान दिसतं आणि त्यामुळं सरसकट पंचनामे करावेत असा आमचा आग्रह राहील. आणि सरसकट पंचनामे केल्याच्या नंतर प्रत्यक्षपणानं नुकसानीचा अंदाज येईल आणि त्या अंदाजावर काय मदत मागायची याचा विचार त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून मी असं सांगू शकत नाही 25,000 द्या 30,000 द्या किंवा काही कमी जास्त करा. निश्चितपणानं काय त्याच्या डोक्यात वर्धन आहे आणि ते ओझं त्याच्या डोक्याचं कमी करायला जी काही मदत करावं लागेल. मला आठवतं आहे की औरंगाबादमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीचं पिकाचं असंच एकदा स्थिती झाली होती. मी कृषी मंत्री होतो, मी स्वतः गेलो शेतात जाऊन त्याचं बांधावर जाऊन त्याची पिकं बघितली आणि त्यावेळी हेक्टरी किती दिले 35,000 रुपये 2 हेक्टर 5 एकरापर्यंत आम्ही दिले होते आणि त्याच्यातून तिथल्या बागा आम्ही सावरल्या. आता ही गोष्ट कधीची आहे, ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2012 मधली आहे. आता त्यानंतर वाढते खर्च वगैरे लक्षात घेऊन प्रोफेशनची त्याचा विचार करावा. काय समजलं? मला माहिती नाही, मी काही त्यांच्याशी बोललेलो नाही. अच्छा, माझी काही त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. पार्लिमेंट सेशन चालू आहे, पार्लिमेंटमध्ये आम्हाला लोकांना या लोकांशी संपर्क साधणं सहज शक्य होतं आणि म्हणून आज काय कुणीच उद्धव ठाकरेंनी सांगितलं किंवा माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किंवा मी सांगितलं किंवा अनिल देशमुखांनी सांगितलं, प्रश्न असा आहे की प्रश्न सुटायला जिथून मदत होईल त्या सगळ्यांच्या मदतीची आज या लोकांना गरज आहे. आता गेल्यावर त्यांच्याशी बोललोच नाही, अजून गेल्यावर कळेल. कदाचित केंद्र सरकारला याचं गांभीर्य इतकं माहिती आहे का नाही याची मला शंका आहे, पण त्यांना सांगूया ना आम्ही की फील्डवर जाऊन आम्ही हे पाहिलं आहे, परिस्थिती गंभीर आहे आणि इथं अवतापशी जाऊन मदत करण्याची गरज आहे. असं होतं की आता आपण इलेक्शन झाल्याबरोबर लगेच म्हणजे रिझल्ट आल्यानंतर लगेच शेतीचे दौरे म्हणजे शेतीची पाहणी केली आणि आता राज्यातली सत्ता कोंडी संपल्याबरोबर किंवा राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर लगेच बाहेर निघत. इतकी भीषण स्थिती महाराष्ट्रात असताना आणि सत्तेसाठी जे तुमच्यात स्पर्धा सुरू आहे, तर या सगळ्या सिच्युएशनसाठी राजकीय याच्यात विलन कोण वाटतंय तुम्हाला? कारण की आज आपण जे वर्णन करून राहिले विषय सांगतोय का? हो सर, कल आपने कहा उचित सर उचित कृषि से संबंधित है. कल आपने कहा है कि कर्ज माफी के बजाय किसानों को बैंकों के माध्यम से तुरंत राहत दी जानी चाहिए. हमारे पूर्व मुख्यमंत्री ने कहा कि बैंकों के माध्यम से राहत देने में बैंक जो है फर्जी किसान तैयार करके करोड़ों का गबन कर डालती है, इसलिए हम बैंकों के माध्यम से सीधे राहत नहीं दे पाएंगे. मुझे ऐसे लगता है कि आज भारत सरकार ने फाइनेंशियल सपोर्ट राज्य सरकार को देकर यहाँ की जो एग्रीकल्चर या रेवेन्यू इसकी जो मशीनरी है इससे जल्दी से जल्दी रिकॉर्ड तैयार करके लोगों को मदद करने की आवश्यकता है. इसमें बाकी बैंक बैंक इसमें ज़्यादा फंसने की आवश्यकता है. मेरा सवाल ये था कि हर बार शेतकरियों को हम लोग किसान लोगों के लिए जो पीक बियानों के लिए और जो क्या कहते हैं पीक बियाने और सॉरी कौन सा बार? मैं सर युवा करियर से हूँ, युवाओं के बारे में मेरा एक सवाल है आपसे कि नहीं नहीं सर सुनिए, मीडिया के लिए
सर पॉलिटिकल घेऊ आपण. हॅलो सर, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये यावेळेस कर्जमाफी होतं आणि शिवसेनेच्याही होतं. तुम्ही आता कर्जमाफीचा उल्लेख केला, जे आता तिन्ही पार्टीची सरकार येताना चर्चा सुरू आहे, तर तुम्ही कर्जमाफी करणार का? कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये हा मुद्दा आहे का? माझ्या माहितीप्रमाणे कर्जमाफीच्या संबंधीचा विषय त्याच्यात माझ्या पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाचा जो संयुक्त जाहीरनामा आहे त्याच्यात आहे. आहे आता तो काय कसा किती किती एकरा फरेन या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची चर्चा असं करते. सर शेतकरी खूप संकटात आहे आता, आणि जे मागील 20 ते 25 दिवसामध्ये जे राजकारण सुरू आहे याबद्दल तुम्ही काय विचार करता? म्हणजे शेतकरी आता संकटात आहे आणि जे राज खुर्चीसाठी राजकारण सुरू आहे 20 ते 25 दिवस लगातार लगातार 20 ते 25 दिवस राजकारण सुरू होतं, तर तुम्ही यावर काय विचार करता? सर शेतकरी नुकसानामध्ये असताना सरकारची मदत करणं ही जबाबदारी असतं, कुठल्याही पक्षाचं सरकार असो. पण शेतकऱ्यांना तत्काळ मदतीसाठी किंवा शाश्वत मदतीसाठी पीक विम्याची पण तरतूद असते. महाराष्ट्रामध्ये असं बरेचदा आढळून आलं आहे की पीक विम्याच्या ज्या कंपन्या आहेत त्या बरोबर नुकसान भरपाई देत नाही, जाचक अटी शर्ती लागतात. तर या विमा कंपन्यांना वटणीवर आणण्यासाठी काही व्यवस्था असली पाहिजे का? आपल्या देशामध्ये फायनान्स मिनिस्ट्री जी आहे केंद्र सरकारची, त्या फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये इन्शुरन्स डिव्हिजन एक स्वतंत्र डिव्हिजन आहे, आणि ज्या वेळेला अशी संकटे येतात त्यावेळेला इन्शुरन्स डिव्हिजन, मी जे म्हटलं की फायनान्स मिनिस्टरवर आम्ही एक बैठक करणार आहोत, त्याच्यामध्ये जसं नुकसान भरपाई, ज्याच्यामध्ये व्याजात सूट, पुढच्या पिकाच्यासाठी आर्थिक मदत, त्याबरोबर विम्याचे पैसे फर्जामध्ये फरायला तत्परतेनं फावलं टाकली पाहिजेत हाही विषय राहील, आणि तो आम्ही त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत. पवार साहब, मी योगेंद्र तिवारी इंडिया टीव्ही से हूँ. कृषि के छोड़ के जो अभी राजनीतिक गतिविधियां जो चल रही है महाराष्ट्र में, एक बार कृषि का खत्म हुआ ठीक है, महाराष्ट्र में जो गतिविधियां चल रही है, आप लोग शिवसेना के साथ सरकार बनाने की बात चल रहे हैं, तो क्या हिंदुत्व के मुद्दे को लेकर जो शिवसेना चल रही है क्या उसको आप लोग पूरी तरह से समर्थन कर रहे हैं? ये इश्यूज है, उनकी मीटिंग हो गई कल या परसों, मैं इस मीटिंग में नहीं था, मेरे बाकी कलीग है, जाने के बाद मुझे पता लगेगा क्या डिस्कशन होगा वो हुआ. मगर ये बात सच है कि कांग्रेस पार्टी या NCP हमेशा सिक्युलरिज्म की बात करती है. हम आइदर इस्लाम हो या हिंदू हो या बुद्ध, इसके खिलाफ नहीं है, मगर जब सरकार चलाना हो तब हम सिक्युलरिज्म के बारे में इंसिस्ट करने वाले लोग हैं. और इसलिए मुझे मालूम नहीं कि जब हमारे साथी बैठे थे इन लोगों की इस बारे में क्या बहस हो गई, डिस्कशन हो गया या रिजल्ट हो गया. सर मुस्लिम 5% आरक्षण की बात कर रहे हैं, तो क्या इसके लिए आप लोग सहमत हुए उनको भी आरक्षण देने के लिए? क्या आप लोगों के कॉमन मिनिमम प्रोग्राम इसको तय किया गया है? वही जो मिनिमम कॉमन प्रोग्राम तैयार करने के लिए वहाँ बातें चालू है, वो पूरे होने के बाद इस बारे में बता सकते हैं. और मिनिमम कॉमन प्रोग्राम में एक अंडरस्टैंडिंग रीच होने की आवश्यकता है, वो होने के बाद ही आगे का नक्शा बनेगा. पवार साहब, काल भाजप आमदारांची बैठक झाली, या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की सरकार होईल तर भाजपचंच किंवा भाजप सोबत असलेलं, आणि जर ही खिचडी झाली तर 6 महिन्याशिवाय खिचडी टिकणार नाही. ठीक आहे, त्यांनी सांगितलं, कारण मी माझ्या डोक्यात दुसरंच आहे, मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात. आता तुम्ही आणखी पवार साहेब, एक बड़ा उद्योगपती जो है तो एक दबाव टाकतो है कि राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर काँग्रेससोबत जाऊ नका म्हणून, याबाबत एक मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे, त्याच्यात खरं काय फक्त थोडं जाणून घ्या. मला माहिती नाही, कुणी आमच्याशी कुणी बोललेलं नाही, आमच्याशी आम्हीच बोलतोय, आमच्या सहकाऱ्यांशी बोलतोय, काँग्रेसशी बोलतोय, काँग्रेसचे प्रतिनिधी दिल्लीवरनं आले, मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्यावर बसले, त्याच्यामध्ये खरगे साहेब होते, अहमद पटेल होते आणि KK वेणुगोपाल होते,
आणि त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि आणखीन काही प्रश्नाची चर्चा करायची आणि त्यासाठी आपण एक दोन तीन दिवसात दिल्लीला बसू असंही सुचवलं आहे, त्यावेळी बोलू. सर, उद्याला राज्यपालांना वेळ मागितलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तिन्ही पहिल्यांदाच एकत्रच भेटणार राज्यपालांना, काय सांगणार? एकत्र भेटले हो, उद्या वेळ मागितलेला राज्यपालांना दुपारी. मला माहिती नाही, पण माझ्या पक्षाचे लोक भेटले आणि त्यांनी वेळ मागितला ही गोष्ट खरी. शिवसेना आणि काँग्रेस पण सोबत आहे. उद्या तिन्ही पक्ष सोबत राज्यपालांना भेटणार आहे. हे मी तुमच्याकडूनच ऐकलं, मी गेलं समजून घेईन. पवार साहब, कल देवेंद्र फडणवीस जी ने अपने विधायकों की बैठक बुलाई, उसमें कहा कि ये सरकार चलेगी नहीं, छह महीने के अंदर फिर से वो सरकार बनाएंगे. ये बताइए, हिंदी में चाहिए था सर. सिंपल बात है, पवार साहब मुझे, पवार साहब मैं देवेंद्र जी को जानता हूँ कुछ सालों से, मगर मुझे ये मालूम नहीं था कि ज्योतिष शास्त्र के भी वो अभ्यास हुए. पवार साहेब, भविष्यात महिला मुख्यमंत्र्यांबाबत आपली काय भूमिका राहू शकते? असं आहे, म्हणजे कुणी झाली तर आम्हाला आनंद आहे, पण आज तसं बहुमत पाहिजे, तसं मागणी पाहिजे. आज हा विषय आमच्यापुढे अजिबात नाही आहे. असं आहे की असं आत्ताच्या माननीय राज्यपालांनी, मी जे उद्धव ठाकरेंची मुलाखत स्टेटमेंट पाहिले टी व्हीवरचं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की माननीय राज्यपालांनी उदारपणानं 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तिन्ही पक्ष जर सोबत आली तर मुख्यमंत्रीचा फॉर्म्युला काय राहील पवारसाहेब? आणखी नाही, त्याची चर्चा चालू आहे. आता हे फार इनिशियल स्टेजमध्ये, आज त्या मुख्यमंत्री पदाच्यासाठी मागणी कुणाची असेल तर त्याचा विचार नक्की करावा लागेल. पवारसाहेब, मी क्रिकेट ऑर्गनायझर प्रशासक आहे, प्रत्यक्ष खेळत नाही. पवारसाहेब, असे आमचे स्वच्छ सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावं, डेव्हलपमेंट ओरिएंटेड गव्हर्नमेंटचा अप्रोच असावा आणि राज्यासमोरचे यक्ष प्रश्न सोडवण्याच्यासाठी ते सरकार यशस्वी हवं. या सगळ्या गोष्टीला जे काही योग्य असेल ते करायला आम्हाला सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. सर, पवारसाहेब, आपल्याकडे या गेल्या 15-20 दिवसाच्या रिझल्ट लागल्यापासून ज्या घडामोडी घडत आहे, तर काँग्रेस असो, BJP असो की काँग्रेस, पूर्ण राज्याचा फोकस आपल्यावर झालेला आहे, म्हणजे पर्टिक्युलरली आपल्यावर. सर्वांनी सूत्र आपल्याकडे दिल्यासारखे आहे आणि एक जी असं अनिश्चित आहे, माझ्याकडे सूत्र दिली वगैरे याचाच अर्थ नाही. काँग्रेसने त्यांची टीम तयार केलेली आहे, राष्ट्रवादीने आपली टीम तयार केलेली आहे, ते त्यासंबंधीचं निगोशिएशन करतील आणि जर एक वाक्यता झाली तर पक्षाला येऊन करतील. केव्हापर्यंत सरकारसाठी आपण काही सेट केलेला आहे का प्लॅन की केव्हापर्यंत? नाही, जी भीषण स्थिती आहे शेतकऱ्यांची, आपण जी सांगून राहिले आणि जी बेरोजगारीचे प्रश्न सांगता येणार नाही, उद्याच्या उद्या होईल असं मी सांगू शकत नाही. सर, कुछ डेडलाईन असा काही शक्य आहे का की BJP सोबत NCP हे सरकार? नाही, आत्ता जी चर्चा चालू आहे ती शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी ही सगळी चर्चा चालू आहे. सर, कब तक? याच्या बाहेर नाही. पवार साहेब, नागपूरच्या पहलवानांची भेट झाली का इलेक्शन नंतर? असं जाऊन द्यायचं कशाला विचार? पवार साहब, आपने राज्यपाल पे टीका की थी कि उन्होंने शिवसेना को 48 घंटे नहीं दिए, लेकिन अभी तो 48 घंटे हो गए, अभी तक आप सरकार नहीं बना पाए, तो उनका डिसीजन सही था ऐसा नहीं लगता आपको? सर, राज्यपाल ने शिवसेना को 48 घंटे भी दिए रहते तो कोई फायदा नहीं होता, क्योंकि आप अभी तक सरकार नहीं बना पाए. एक बार प्रोसेस शुरू होगी तो प्रोसेस शुरू हो गई, इससे रास्ता आज नहीं कल निकलेगा, चिंता मत करो. लेकिन साहब, कब तक हल निकलेंगे और क्या मध्यवर्ती चुनाव होंगे क्या?
मध्यवर्ती चुनाव की कोई संभावना नहीं, ये सरकार बनेगी, 5 साल चलेगी। सर कुछ डेडलाइन निर्धारित है क्या? नहीं, 5 साल ये सरकार चलेगी, इस पर हम सब लोगों का ध्यान रहेगा। पहले चीफ मिनिस्टर राहील, काँग्रेसचा राहील या शिवसेनेचा राहील? असं की आमची काय साधं मी कशाला खुली करू, आमची निगोशिएशनचा वेळ कोणत्या वेळेस कुठलं कार्ड टाकायचं ते त्यावेळी विचार करू ना। शत्रुमित्र काही नाही, असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं क्लिअरकट मेजॉरिटी दिली असती तर ही चर्चा करायची वेळच आली नसती। पवार साहब बीजेपी शिवसेना के एमएलए फोड़ रही है ऐसा सुनने में आया, आपको क्या लगता है ऐसा हो सकता है? मैंने सुना नहीं, आपके पास कुछ इन्फॉर्मेशन हो तो हमें जरा सावधान रहना। चलिए, थैंक यू। मित्रांनो, आज आमच्या समोर आमचे विशेष अतिथी म्हणून श्री पवार साहेब उपस्थित झाले, त्यांच्यासोबत अनिल बाबू देशमुख, आशिष देशमुख आणि आमदार प्रकाश गजबियाण व इतर